कोल्हापुरातील तडकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली शाळेतील बालवारकऱ्यांची दिंडी हरिनामाचा जयघोष करत मॉडेल कॉलनीतील श्री विठ्ठल मंदिरात विसावली. दिंडीतील विठ्ठल रुक्मिणी तसेच संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विठ्ठल मंदिरात स्वरसाधना कला मंदिरच्या रुकुम बागवान, प्रिया देशपांडे, शौर्य शेडियाल, स्वराली शेडियाल, अल्ताफ जुनेडी यांनी भक्तिगीते सादर केली. रुकुम बागवान यांनी हार्मोनियमवर तर किरण जाधव यांनी तबल्यावर साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन प्रिया देशपांडे यांनी केले. मी तडकल इंग्लिश मीडियम स्कूलची प्राचार्य पल्लवी तडकल. यावर्षी आषाढी एकादशी निमित्त आपण तडकल इंग्लिश मीडियममध्ये कार्यक्रम ठेवला होता. मुलांना वारकऱ्यांची वेशभूषा केली होती, तसेच विठ्ठल रुक्मिणीचीही वेशभूषा केली होती. तडकल इंग्लिश मीडियमपासून ते मॉडेल कॉलनीतील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी घेऊन जाण्यात आली आणि विद्यार्थ्यांना तिथे अभंगवाणीचा आस्वाद घेतला. तिथल्या नागरिकांनीही तिथे सहभाग घेतला होता. बालचिमुकल्यांनी विविध विठ्ठलांच्या गाण्यावरती तालासुरात नृत्यही सादर केले आणि आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये त्याचा दिंडीचा समारोप करून त्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आलं. धन्यवाद. काय उद्देश होता याचा? मुलांना पंढरीला जाताना जी वारी असते ती कशा प्रकारे जाते, तिथे वारकरी कसे असतात आणि विठुरायाचं आपण इथं दर्शन घेण्यात जो काही आनंद आहे तो त्यांना मिळावा यासाठी ही वारी काढली होती. तडकल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप तडकल, प्राचार्या पल्लवी तडकल, के पी बिराजदार, औदुंबर आगलावे, रमेश खुने, गुरु रुकुमपुरे, नाना रत्नापारखी, वाघमोडे, कंचे यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बानुबी शेख, नम्रता बनसोडे, प्रिया तडकल, भारती माडे, रुकुम बागवान, कुलकर्णी, संजय शिंदे यांनी परिश्रम घेतले.